चिराग मुक्तिला हर की नमीरत चुमीजत मुक्तिलाय अभीजत चुमीजत मुक्तिलाय अभीजत चिराग आले मोहम्मद हमेशा रोशन बात भर मुकाले फाने अली मुदाम लानत बात तेज बात पर रोबार बाविलाई हमेशा रोशन बात सारे नादे अली के बदन के जोशन बात चिराग हो गए अली दरकार नकुल रोशन बात या इलाही बख्शे दूबे दारे वादा तुरा दौलत हमेशा यार वादा बोले बार बार चश्मे दुश्मन आने कार वादा बाबा अली मुर्तजा बल कर बुलावे कमाले ही माँ फातिमा खैरुन निसा कशफत जावे जमाले ही हसना इनको हटने दिया हसना जमीन उठाले ही नाना मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि चारों दिन तासगाविया नगरी मध्ये काल भैरवनाथाचं मुख्य रामदेवत मारुतरायाचं एक देवत श्री राम मंदिर आहे कृष्णाबाईचं उगम या कृष्णाबाईचं या ठिकाणी वास्तव्य आहे नदीचा प्रवाह या गावामध्ये आहे आणि महादेवाचं मंदिर आहे या सर्व देवतांच्या बरोबर मध्ये गावाच्या शाह अमीन बाबांचा दर्गा या ठिकाणी आहे आणि अनेक वर्ष नक्की आम्हालाही ते सांगता येणार नाही कारण आमच्या जन्माच्या वडिलांच्याही जन्माच्या आमच्या तिसरी पिढी खऱ्या अर्थाने हा उत्सव या गावामध्ये चालू आहे सर्व धर्म समभावाची शिकवण देणारा हा उत्सव आहे यातायाती धर्म नाही विष्णुदासा निर्णय हा ऐसा वेदशास्त्री खऱ्या अर्थाने हिंदू मुस्लिम या दोन्ही धर्माचं ऐक्य सांगणारा आणि एक आदर्शवत असा असणारा हा उरुस या गावामध्ये दरवर्षी होत असतो गेले अनेक वर्षापूर्वी या गावामध्ये पहिली राजे बाक्सार राजवल्ली यांची पहिली समाधी या ठिकाणी होती आणि तदनंतर अमीणबाबा नावाचे एक महान संत या गावामध्ये होऊन गेले अनेक लोकांनी त्यांना पाहिलेलं आहे जवळजवळ ही चौथी पिढी असेल त्यांना ज्यांनी पाहिलेलं आहे चार पिढ्या अगोदर काही लोकांनी यांना समोरून पाहिलेलं आहे इथं जुना मठ होता माडी होती त्यावेळेला आणि त्यामध्ये बाबा राहायचे बाबांचा अधिकार फार मोठा होता यांना पंचांगणी साधू असं म्हणतात म्हणजे शीत पांगुरावे उष्ण वेडावे आणि वृष्टीच्या राहावे गरहात जसं थंडीमध्ये थंडी उन्हामध्ये ऊन वाऱ्यामध्ये पावसामध्ये पाऊस अंगावर घ्यायचा आणि भक्षण काय असेल तर वाराच फक्त सेवन करायचा जे मिळेल ते अन्न त्या गावामध्ये ते भिक्षा मागून घेत असत काही ठराविक ठिकाणी त्यांचं राहणं असायचं आणि एवढा मोठा बाबांचा अधिकार पंचांगणी साधू होते बाबांनी एकदा नदी पूर्ण भरली असताना घोंगडी पाण्यावर टाकून बाबा पलीकडच्या किनारी निघून गेले होते
बाबांना थोडासा कधीतरी कळवळ असायचा की असा नेहमीच कळवळ आहे. पण काही लोक भक्तीच्या मार्गामध्ये थोडंसं जरी उद्विग्नता निर्माण झाली की थोडा राग यायचा, पण इतरांना काही त्रास न देता काही न बोलता बाबा स्वतः त्रास करून घ्यायचे. काट्याच्या फांजरीवर एकदा बाबा असे लोळलेले आणि इथं फत्तरची लढाई काही नक्की सार सांगता येणार नाही, पण त्या कालावधीमध्ये झाली होती. त्यावेळेला बाबांनी खऱ्या अर्थाने गावातल्या लोकांना इथं त्यावेळेला वाचवलं. बाबांची कृपादृष्टी या गावावर प्रत्येक भक्तांच्या ठिकाणी असते. अनेक जण या गावामध्ये 18 पगड जातीचे लोक या गावामध्ये आहेत आणि त्यामुळं मुख्य या गावामध्ये आहेत ते घोरपडे परिवार आणि ताटे पाटील परिवार आणि इतर जातीचे जे लोक आहेत त्याच्यामध्ये मग मुस्लिम आहेत, हिंदूंच्यामध्ये काही 18 पगड जातीचे लोक आहेत, त्याच्यामध्ये सगळ्यांनाच या ठिकाणी सेवेची संधी असते आणि प्रत्येकानं आपापली सेवा त्यांना दिलेली आहे ते प्रामाणिकपणे पूर्ण करत असतात. आणि आजचा दिवसाचा म्हणजे या उत्सवाची सुरुवात जी होते खऱ्या अर्थाने फाल्गुन वद्य पंचमी या दिवशी रंगपंचमीला इथं संदल होतो, काठी उभी केली जाते बाबांची आणि संदल होतो, रंग दिला जातो अगोदर मठाला आणि नंतर षष्टीला खऱ्या अर्थाने एकनाथ षष्टीच्या दिवशी भंडारा होतो. गावातील लोक इथं पूजा करता येत असतात आणि पहिला नैवेद्य होतो तो गोडा नैवेद्य असतो, चपातीचा मलिद असतो गुळ आणि चपातीचा आणि तो नैवेद्य षष्टीला असतो. आणि सप्तमीला उरुसाचा मुख्य दिवस, त्या दिवशी काठी ग्राम प्रदक्षिणा होते आणि सवारी या ठिकाणी निघते. समाधीमधून बाबांचं प्रगटीकरण होतं आणि या गावामध्ये असणारे त्यांचे सेवेकरी बालासाहेब शौकतबाई मुलानी यांच्या घरामध्ये ती परंपरा आहे. गेले 3 पिढ्या त्यांच्या घरामध्ये ही परंपरा चालू आहे. ते अगदी प्रामाणिकपणे ती परंपरा पूर्ण करतात दुपारी बरोबर 12 वाजता आणि पूर्ण गावामध्ये ती प्रदक्षिणा होत असते.